नमस्कार तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्यासमोर घेऊन येत असते जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन क्लिक करा ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया नमस्कार आज मी आपल्या एक सबस्क्रायबर ताई प्रतिभा जगदाळे यांचा अनुभव शेअर करणार आहे ताई म्हणतात कालच मला महाराजांचा असाच स्वप्नात अनुभव आला तो मी देत आहे मी दोन हजार सोळापासून महाराजांच्या गजानन विजय ग्रंथाचे पारायण करत आहे सध्या मी एकवीस पारायण करत आहे काल सकाळी मी पारायणाला माझ्या नेहमीच्या जागेवर बसले त्या अगोदर माझ्या मनात आले आपण देवासमोर बसून पारायण करावे का म्हणून मी माझ्या मुलाला विचारले तुझ्या खोलीत म्हणजे देवघरासमोर बसून वाचन करू का तो हो म्हणाला नंतर मीच विचार बदलून नेहमीच्या जागेवर पारायणास बसले माझे सहा अध्याय वाचून झाले आणि मला कसे तरी व्हायला लागले मी वाचन थांबवून झोपण्यासाठी गेले सकाळची दहाची वेळ होती मला लगेच झोप पण लागली त्याचवेळी स्वप्नात पांढरी टोपी पांढरं शर्ट असे कपडे परिधान केलेला एक गृहस्थ आत आल्या आणि त्यांनीच दार लावून घेतलं आणि मी जिथे पारायणास बसते तिथे उभे राहिले आणि म्हणाले मी इथेच बसणार माझा त्यांना स्पर्श झाला मी घाबरले आणि दार उघडण्यासाठी जात असताना मला चक्कर आली डोळ्याला अंधारी आली आणि मी मनातच माझ्या मिस्टरांना आवाज देत होते ते अंघोळीला गेले होते आणि मी ज्यावेळी दार उघडलं तेव्हा एक लहान मुल आणि दोन लेडीज आत आल्या ले। आणि हॉलमध्ये सोफ्यावर बसल्या तेवढ्यात माझे यजमान आले आणि ते गृहस्थ त्यांना घेऊन बाल्कनीत बसले आणि मला जाग आली असा हा मला आलेला अनुभव ताई तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा हा अनुभव कसा वाटला ते कॉमेंटद्वारे नक्की कळवा त्याचबरोबर ज्यांना कोणाला आपले अनुभव शेअर करायचे असतील ते आपला अनुभव मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवरती शेअर करू शकता फेसबुक आणि इंस्टाग्रामची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे श्री गुरुदेव दत्त श्री गुरु गजानन माऊली नमहा गण गण गणात बोते